तर मराठा आरक्षणाबाबत अंतिम निकाल अजून हाती यायचा आहे. निकाल वाचल्यानंतर महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेईल असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलंय. देशातील अनेक राज्यात आरक्षण 50% पुढे आहे, त्यामुळे 2020-21 च्या आरक्षणाबाबत हा निकाल का यावा याबाबत प्रश्नचिन्ह आहे असंही ते म्हणाले. माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर थोडं ते प्रघाताच्या बाहेरचं आहे, परंतु निश्चितपणे ही स्थगिती आहे किंवा काय आहे, पूर्ण ऍक्टला स्थगिती दिली अशा तऱ्हेचं चित्र जे काही रंगवलं जाते ते मला असं वाटतं अत्यंत चुकीचं आहे. निकाल जो संपूर्णपणे वाचल्यानंतर त्यापुढची काही रणनीती जी असेल ते महाराष्ट्र सरकार निश्चितपणे घेईल, घटनापीठाकडे जेव्हा जाईल हा विषय देखील मांडला जाईल.